संपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सरकार टीव्हीच्या माध्यमातून खोटे आणि खरे, ओरिजिनल आणि डुप्लिकेट दोन्हींना बरोबर ठेवून सिद्ध करतात की यात ही लक्षणे आहेत ही खोटी आहे आणि ज्यात ही लक्षणे आहेत ही खरी आहे. खोट्याला सोडून द्या, खऱ्याला ग्रहण करा, त्याचा फरक बघून नोट ग्रहण करा. तर आलोचना नाही करत सरकार, मोठा परोपकार केला की लाखो लोकांना फसण्यापासून वाचवले, हेच हे दास करत आहे. आलोचना नका समजू. आता सामान्य व्यक्तीला तर माहीत नाही की संतांची जशी डॉक्टरचे इक्वेशन डॉक्टरच्या द्वारे दिल्या गेलेल्या औषधाला डॉक्टरच सांगू शकतो बरोबर आहे की चुकीचे, रोग्याला नाही माहीत. याच प्रकारे ज्याला ओरिजिनल नोटेचे ज्ञान आहे तोच डुप्लिकेट सिद्ध करू शकतो की बघा ही डुप्लिकेट आहे, ही ओरिजिनल आहे. याच प्रकारे या दासाला परमात्म्याने या दासाला याच्या योग्य केले की या संतांच्या नकली ज्ञानाला आपल्या ओरिजिनल सद्ग्रंथातून तुमच्या समक्ष मांडले. आणि ज्या महापुरुषांना भगवान भेटले, ज्यांनी त्यांनी कोणती साधना केली, ज्याने त्यांचे प्रॅक्टिकल सफल झाले, ते पण तुमच्या समोर मांडले, गोष्ट संपून गेली. असा निर्णय होतो खऱ्याचा, सत्य आणि असत्याचा, जे आज सतलोक आश्रम बरवाला जिल्हा हिसारमध्ये होत आहे. 112 वर्षांपासून हे भोळे श्रद्धाळू राधास्वामी पंथाचे कोटी 20-25 कोटी सांगतात यांचे अनुयायी. आणि मग सच्चा सौदा शिरसावाले, त्याच विहिरीचे पाणी, त्याच विहिरीचे जल, आग्र्यामध्ये तेच मथुरेत जयगुरुदेव नावाने एक पंथ चालत होता, ते पण तुलसीदास नाव होते त्यांचे, त्यांच्याकडे पण हेच ज्ञान व हेच विचार होते. दिनोदमध्ये एक ताराचंदाने आग्र्याहूनच आणून बी पेरले होते याचेच बाबळीचे. हे सगळे एक सारखे फेल आहेत, अगदी नकली पंथ आहेत हे सगळे. आता खरा हा दासाचा पंथ आहे जो भगवानाने आता स्टार्ट केला आहे, याला ग्रहण करा आणि आपले कल्याण करून घ्या. आता हे सार वचन वार्तिक हे स्वामीजी महाराजांच्या वचनांचा संग्रह आहे. ते स्वामीजी कोण आहेत हे बघा, हे बघा, हे स्वामीजी कोण आहेत. स्वामीजी महाराजांचे शुभनाव शेठ शिवदयाल सिंहजी होते. त्यांनी 25 ऑगस्ट 1818 आग्रा शहरात जन्म घेतला. 60 वर्ष वयात त्यांचा मृत्यू झाला होता. 1878 त्यांचा मृत्यू झाला होता, सन 1878. आता बघा 22 वर्ष तर ती झाली आणि 12 ही झाली, 134 वर्ष झाली या भोळ्या श्रद्धाळूंना हे अडंग ज्ञान ग्रहण करून आणि यावरच ठाम राहून आपले जीवन नाश केले. किती पिढ्या बुडवल्या यांनी, किती पिढ्यांचा नाश केला. गुरुवा गाम बिगाड़े संतो गुरुवा गाम बिगाड़े ऐसे कर्मजीव कहलागी ईब झडे नी जाडे. आता ते असे रंगले, परंपरा बनली त्या भोळ्या भक्तांची. मग आजोबा जात होते, वडील पण जात होते, मग आम्ही पण तिथेच जाऊ. त्यांनी बरोबर विचार करून समजून गुरु बनवले असतील. आता त्यांच्याकडे इतके डोके असते तर ते त्या नकलींमध्ये फसले असते का. यासाठी परमात्म्याने ज्ञान पहिले ठेवले. जसे श्रीमद भगवद गीता अध्याय नंबर 4:33 म्हटले आहे की द्रव्यमय यज्ञाहून ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे अर्जुन. जसे द्रव्यमय यज्ञ कोणते असतात, जसे धनाने
धार्मिक अनुष्ठान केले जातात. कुठे भंडारा लावला, कुठे मंदिर बनवले, कोणता घाट बनवला, कुठे पक्ष्यांना दाणी घातले. म्हणतात हे आहेत द्रव्य यज्ञ विना ज्ञानाचे. आणि ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ज्ञान ग्रहण करा. बाबा, कशी भक्ती केली पाहिजे, दान कसे केले पाहिजे. गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान, गुरुबिन दोनों निष्फल है, जे पूछो वेद पुराण. म्हणजे अधिकाऱ्याविना ज्ञान देणे पण व्यर्थ आहे. पहिले ज्ञान समजा, ज्ञान समजून मग विधिवत त्या द्रव्यमय यज्ञाचा सदुपयोग होईल. तर अशा प्रकारे पहिले ज्ञान होऊ दे, ज्ञानानंतर मग सगळी माहिती होऊ दे, मग भक्ती करायची. आता हे काय सांगतात, यांचा जन्म स्वामीजींचे महाराजांचे शुभनाव शेठ शिवदयाल सिंहजी होते. त्यांनी 25 ऑगस्ट 1818 आग्रा शहरात जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचे नाव शेठ दिलवाले सिंहजी होते आणि आईचे नाव महामायाजी होते. त्यांचे पूर्वज पंजाबचे राहणारे होते. तसेच घरात गुरुग्रंथ साहिबचा पाठ केला जात होता. आता पुण्यात्म्यांनो, गुरुग्रंथ साहिबमध्ये परमात्म्याने अशी दया केली की गुरुग्रंथ साहिब जेव्हा बनवू लागले, शीख पाचवे शीख गुरु श्री अर्जुन देवजी, त्यांनी सगळ्या संतांची, नानक साहेबजींची वाणी, त्यांच्या आधीचे जितके संत होते त्यांची वाणी आणि स्वतःची वाणी त्यात एकत्रित केली. तर त्यावेळी त्यांनी एका गोष्टीचे ध्यान ठेवले. एकदा गुरु नानक देवजी आणि बाला आणि मर्दानाजी लंका बघण्यासाठी समुद्रावर चालत होते. आदरणीय नानक साहेबजींच्या आदेशानुसार आणि त्यांना नानक साहेबजींनी सांगून ठेवले होते की तुम्ही वाहे गुरु म्हणत म्हणत समुद्रावर चाला. आणि नानक साहेबजी पण चालत होते सिद्धीने, असे चालत होते जसे पृथ्वीवर चालतात. त्यावेळी नानक साहेबजी तो रियल मंत्र जप करू लागले जो 2 अक्षरांचे सतनाम आहे. तो उच्चारण करणे सुरू केले. मर्दानाजींनी त्यांची नक्कल केली. ते पण ते 2 मंत्र ओम सोहम जप करू लागले. तो बुडू लागला, डुबक्या खाऊ लागला. तेव्हा नानक साहेबजींनी म्हटले की शिष्याने गुरुची नक्कल नसते करायची, मी जे सांगतो तेच कर, हा जप नको करूस. आता हे का होते, कारण की भगवानाने सांगितले होते. धरमदासजींना पण कबीर परमेश्वरजी भेटले होते, नानक साहेबजींना पण परमेश्वर कबीरजी भेटले होते आणि आदरणीय गरीबदासजींना पण कबीर परमेश्वरजी भेटले होते. या पहिल्यावाल्या महापुरुषांना सांगितले होते की धर्मदास मेरी लाख दुहाई और ये सार नाम और सतनाम के दबार ना जाई, ये सार नाम बाहर जो पढ़ी मिचली पिड्डी हंसनी तेरी. तर त्या महापुरुषांना आठवण झाली की जर आज मर्दाना हा मंत्र जप करू लागला तर पूर्ण शीख समाजात हा पसरेल, परमात्म्याच्या आदेशाचे उल्लंघन होईल. या कारणाने त्याला झटका दिला, तो बुडू लागला. तर त्यानंतर मग शीख समाजात धारणा पसरली की हा सतनामाचा जप 2 अक्षरांचा नाही करायचा. याच्या करण्याने, गुरुजींच्या आज्ञेची अवहेलना होण्याने मर्दानासारखी दशा होईल जसा तो समुद्रात बुडाला असता, मेला असता. या दृष्टिकोनातून गुरु अर्जुन देवजींनी, एक शिवनाभ नावाचा राजा होता ज्याच्याकडे गुरु नानक देवजी खूप काळ थांबले होते, तिथे बसून त्यांनी एक प्राणसंगली नामक ग्रंथाची रचना केली होती, वाणी लिहिली होती. त्यात हे कम्प्लीट नाम होते, कम्प्लीट ज्ञान होते. कोण आहेत कबीर साहेब, कुठे कसे भेटले होते, कोणता जप आहे तो मुक्तीचा, लिहायचा होता, सांगायचा नव्हता. तर गुरुग्रंथ साहेबची रचना करण्याच्या वेळी, घाईने करायच्या वेळी, संग्रह करायच्या वेळी ती पण मागवली गेली होती. त्यात हे नाम कम्प्लीट लिहिलेले होते. ज्या कारणाने, आणि कबीर साहेबांचे कम्प्लीट नाम होते, ज्या कारणाने गुरु अर्जुन देवजींनी जो गुरुग्रंथ साहिब जो संग्रह करत होते, त्यांना एक गुरुग्रंथ साहिब बनवत होते. वाणी तर कितीतरी संतांची आहे, परंतु ती घाईने एकत्रित करून गुरुग्रंथ साहिब नाव दिले गेले होते. तर त्यांना त्या वाणीला कालव्यात जलप्रवाहित केलं होतं, कुठे कोणत्या शीख मुलाच्या आहे हाताला न लागो, आणि ते हा जप करतील तर गुरु
गुरुजींच्या आज्ञेची अवहेलना होईल तर मग ती प्राणसंगली कोण्या कोणी उभा होता भक्त हात जोडून म्हणू लागला, महाराज मी कोणाला नाही सांगणार, मी एकटा वाचेन भगवानांच्या अनुभवाची वाणी आहे नानक साहेबजींची, अशी व्यर्थ नका घालवू. त्याच्या प्रार्थनेवर त्याला अलाउड केले अर्जुन देवजींनी, तर ती वाचलेली मिळाली ती दासाकडेही उपलब्ध आहे आणि शीख समाजाने वेगळी ती नंतर छापून पण ठेवली आहे. तर गुरुग्रंथ साहिबमध्ये नाही आली ती, ज्या कारणाने या नकलींच्या हाताला नाही लागू दिला भगवानाने, तो ओरिजिनल मंत्र दोन अक्षरांचा सतनाम, यांनी सतनाम सतनाम वाचले. आता जसे आपण सत्साहेब म्हणतो, सत्साहेब आपला मंत्र थोडाच आहे आणि सतनाम दोन अक्षरांचा मंत्र आहे, एक ओम मंत्र आहे आणि दुसरा ज्याला सतनाम प्राप्त आहे त्याला माहीत आहे. तर इथे बघा काय आहे, हे गुरु ग्रंथ साहेबचा पाठ करत होते, त्यातूनच त्यांनी पाच नामे ऐकली, क्लिअर नाहीत यामध्ये पाच नामे धुनकार धुन, त्या पाच नावांची धुनकार ऐकली आणि ती पाच नामे घेतली. कबीर साहेबांचा एक शब्द आहे, करणे नो दीदार महल में प्यारा है, त्यात परमात्म्याने ओरिजिनल मंत्र पण लिहिले आहेत आणि मग ते नकली पण लिहिले आहेत. त्यांचा कोणता दुसरा उद्देश होता, यांनी ते नकली निवडून घेतले, हे ओंकार रंकार ज्योतिनिरंजन तिन्ही काळाचे सोहम आणि सतनाम, सोहम पण घेतले आणि सतनाम पण घेतले, हे यांचे मंत्र आहेत. हे तर अजबच झालं, जर बीजच चुकीचं आहे तर पीक काय येणार, अंडरस्टूड आहे, ही साधी गोष्ट आहे. आता बघा, त्यांचे पूर्वज पंजाबचे राहणारे होते, महाराजजींचे नाव शुभनाम शेठ शिवदयाल सिंहजी होते, ते त्यांचे पूर्वज पंजाबचे राहणारे होते, घरात गुरु ग्रंथ साहिबचा पाठ केला जात होता. त्यांचे माता पिता हाथरसच्या प्रसिद्ध संत तुलसी साहेबांचे भक्त होते. स्वामीजी महाराजांनी पण म्हणजे शिवदयालजींनी पण तुलसी साहिब हाथरसवाले यांची खूप संगत केली होती, संगती केली होती. लहानपणापासूनच स्वामी महाराजजींचा कल अध्यात्माकडे होता. त्यांनी एका खोलीत बसून 17 वर्षे सुरत शब्द योगाचा अभ्यास केला आणि सन 1861 मध्ये वसंत पंचमीच्या दिवशी उघडपणे सार्वजनिक सत्संग आणि सुरत शब्द योगाचा उपदेश चालू केला. सन 1861 मध्ये हे नाम देऊ लागले, सन 1861 मध्ये. आणि 17 वर्षांपर्यंत हठयोग केला एका बंद खोलीत बसून. हे कोणत्याही संताची अशा प्रकारची क्रिया नाहीये ज्यांना भगवान भेटले आहेत. हठयोग करणाऱ्यांसाठी गीताजीमध्ये 17व्या अध्यायाच्या 4, 5, 6 आणि 7 श्लोकात लिहिले आहे की शास्त्रविधीला त्यागून जे मनमानी आचरण पण करतात त्यांची कशी स्थिती आहे, अर्जुनाने विचारले. तर त्याने गीता ज्ञानदात्याने म्हटले की हे जे शास्त्रविधीला त्यागून मनमानी हठयोग करतात ते राक्षस स्वभावाचे व्यक्ती जाण, ते शरीरात बसलेल्या या सगळ्या प्रधानांना पण त्रस्त करतात, मला पण त्रस्त करतात, दुःखी करतात, आणि ते राक्षस जाण ते दुष्ट स्वभावाचे लोक आहेत. तर हा हठयोग कोणत्याही संताने नाही केला, कोणत्या पण ज्यांना भगवान भेटले. बाकीचे फुकटची ओझी वाहत होते ते वेगळे होते, ऋषी 1000 वर्षांपर्यंत बसून राहिले ते त्याच कॅटेगरीतले होते, ते त्यांना काही नाही मिळाले. आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी गावछुडाणी जिल्हा झज्जरवाले, आदरणीय घिसादास साहेबजी, या महापुरुषांचे दासाला ज्ञान आहे ज्यांना भगवान भेटले आणि त्यांनी हेच नाम जपले जे दास तुम्हाला देत आहे. आणि यांनी कधी हठयोग नाही केला. यांनी काय म्हटले आहे, नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे, नाम खाते नाम पीते नाम शेती लागवे. काम पण करा, भगवानाचे भजन पण करा, हठयोग केल्याने कोणता लाभ नाही होणार. यांनी हठयोग केला तर याच कारणाने हे युजलेस आहे, यांचे प्रॅक्टिकलच चुकीचे आहे.
यांच्या क्रिया चुकीच्या आहेत, यांना काही नाही मिळाले. ज्या कारणाने शिवदयालजी इतकी साधना केल्यानंतर 61 वर्षांनंतर ते प्रेत योनीमध्ये गेले, यांच्या इतिहासात लिहिले आहे. जीवन चरित्र स्वामीजी महाराज यात लिहिले आहे. दाखवेन तुम्हाला कधी, आणि खूप वेळा दाखवले पण आहे तुम्हाला. आपली शिष्या बुक्कीमध्ये प्रवेश करून गेला मृत्यूनंतर. पहिले हुक्का पीत होता, पोळी खात होता, त्याच्याप्रमाणे बुक्कीमध्ये प्रवेश करून ती मुलगी आपल्या शिष्येत, आणि मग तिथे बसून पोळी पण खातो, हुक्का पण पितो. आणि हे लिहिले आहे की शेवटच्या श्वासापर्यंत, जोपर्यंत बुक्की नाही मेली, ते शिवदयालचे भूत तिच्यातच राहिले. सांगा, पोहोचला ना अनामी लोकात तो, असेच त्याचे अनुयायी जातील. आता हे काय म्हणतात की सन 1861 मध्ये त्यांनी नाम देणे सुरू केले. बघा, सन 1861 मध्ये वसंत पंचमीच्या दिवशी उघडपणे सार्वजनिक सत्संग आणि सुरत शब्द योग उपदेश सुरू केला, आणि 1878 मध्ये मृत्यू झाला 17 वर्षांनंतर. आता बघा, बाबा जयमल सिंहाचा जन्म, जो यांचा शिष्य झालाय, ज्याने ब्यासमध्ये डेरा स्थापित केला आहे, त्या बाबा जयमल सिंहजींचा थोडासा इतिहास सांगतो, जे यांच्याशी कसे लिंक झाले. बाबा जयमल सिंह यांचा जन्म जुलै सन 1839 गाव घुमान जिल्हा गुरुदासपूरमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार जोधा सिंहजी होते, आईचे नाव बीबी दया कौरजी होते. इथे लिहिले की गुरु ग्रंथ साहिब ते वाचत होते. बाबाजी 5 शब्दांचा भेद जाणण्यासाठी उत्सुक झाले होते. गुरु ग्रंथ साहिब मध्ये जागोजागी 5 शब्दांचा उल्लेख आला आहे. गुरु ग्रंथ साहिब मध्ये 5 शब्द आणि 5 प्रधानांचे मंत्र आहेत. 5 नाम, 5 प्रधान. ते 5 प्रधान कोणते, जे या कमळात बसले आहेत, जे यांची 5च नामे आहेत, गुप्त आहेत, त्यात गुरु ग्रंथ साहिब मध्ये क्लिअर नाही आहेत ती नामे, फक्त इतका संकेत आहे. तर त्याच्याविषयी हे जयमल सिंहजी भक्त आत्मा या असमंजस मध्ये होता की बाबा 5 नामे कोणती आहेत आणि ती कोणाची आहेत, कुठे मिळतील. तर त्याला मग माहीत पडले की असे आग्र्यामध्ये एक संत आहेत शिवदयालजी, आणि ते जाणतात 5 नामांचा भेद. तो घेत होता ही 5ही नकली. त्याला ज्ञान तर नव्हतेच, त्या नकलीमध्ये फसला. हा जयमल सिंह, बघा इतिहास, बघा गुरु ग्रंथ साहिब मध्ये जागोजागी 5 शब्दांचा उल्लेख आला आहे. हे आहे की जयमल सिंहच्या बद्दल त्यांना लहानपणापासूनच गुरुवाणीचा शौक होता. तसेच छोट्या वयातच त्यांनी गुरु ग्रंथ साहिबचे वाचन सुरू केले होते. गुरु ग्रंथ साहिब मध्ये जागोजागी 5 शब्दांचा उल्लेख आला आहे. बाबाजी 5 शब्दांचा भेद जाणण्यासाठी उत्सुक झाले होते. ते याच्या शोधासाठी घरातून निघाले आणि ठिकठिकाणी जाऊन महात्म्यांना भेटून 5 शब्दांचा भेद प्राप्त करण्याचा प्रयत्न करू लागले. याच शोधात ते स्वामीजी महाराजांकडे आग्र्याला आले. त्यांच्याकडून सन 1856 मध्ये नामदान प्राप्त केले. आता बघा, 1861 मध्ये तर हे नाम द्यायला योग्य झाले. कोण? शिवदयालजी. 1861 पर्यंत तर ते अंडर ट्रेनिंग होते, साधनेमध्ये मग्न होते. 1861 मध्ये वसंत पंचमीच्या दिवशी त्याने पहिल्यांदा सत्संग केला आणि नाम देऊ लागला. आणि यात लिहिले आहे की 5 वर्ष आधी नाम घेतले. कोणी? बाबा जयमल सिंहनी 1856 मध्ये. काही संदर्भ जुळतोय यांचा? हे बघा, सन 1856 मध्ये नामदान प्राप्त केले आणि त्यांनी सत्संग करायला चालू केले 1861 मध्ये, 5 वर्षांनंतर. सन 1861 मध्ये वसंत पंचमीच्या दिवशी उघडपणे सार्वजनिक सत्संग आणि सुरत शब्दाचा योगाचा उपदेश, नाम देणे सुरू केले वसंत पंचमीला, आणि याने घेतले 1856 मध्ये जयमल सिंहजीने. ठीक आहे, बाबाजीने स्वकष्टाची जीविका कमावण्याच्या विचाराने सन 1856 मध्ये 24 नोव्हेंबरला पंजाबी पलटनमध्ये नोकरी घेतली. 32 वर्ष सेनेत नोकरी केली. नंतर 18 ऑगस्ट
1889 मध्ये पेन्शन प्राप्त करून रिटायर झाले आणि ब्यास नदीच्या काठावर येऊन तिथे राहू लागले. तिथे आश्रम बनवला. ब्यास इथे येऊन बाबाजी महाराजांनी तिथे सत्संग सुरू केला. आता विचार करा, शिवदयालजींचा मृत्यू झाला सन 1878 मध्ये, जे राधास्वामी पंथाचे प्रवर्तक आहेत, आणि बाबा जयमल सिंहजी 1889 मध्ये नाम देऊ लागले. याने सिद्ध आहे की यांना नाम देण्याचा आदेश नव्हता. हे तर 11 वर्ष आधीच मेले. जर आदेश होता तर त्याच वेळी सुरू करायला हवे होते शिवदयाल जयमल सिंहजींनी नामदान करणे. जसे या दासाला नोकरी करता करता आदेश दिला होता, नोकरी पण करत होता दास 3-4 वर्ष म्हणजे 94-95 दोन वर्ष पण नोकरी करत होतो, नामदान पण करत होतो. आणि मग प्रचार इतका वाढला की ती नकली नोकरी सोडून खऱ्या सरकारची नोकरी करायला लागली मला, आणि आज शिखर पादाक्रांत केलं. आता या प्रकारे याला कोणता आदेश नव्हता, आणि आदेश होता तर सर्व अडंगाच होतं. हे तर हे सगळे बिना डोका पायाचा एक समूह एकत्र झाला भोळ्या लोकांचा. श्रद्धाळू खूप होत असत. आधी तर खूप चांगले आत्मे होते 100 वर्ष आधी. डोकावून बघा मागच्या जमान्यात. आणि त्यांना ज्ञान नव्हते, हेच आंधळे म्हणतात. अंधे की बाप गई अंधे ने मार्ग कोण बतासी. गुरुजी पण ज्ञानहीन, शिष्य तर आपोआप होणार होते. जसा गुरु तसे शिष्याचे ज्ञान. तर ही अशी वीज पडली. सन 1889 मध्ये रिटायर झाल्यानंतर ब्यास नदीच्या काठावर जाऊन राहू लागले. तिथे सत्संग चालू केला. मग नाम देऊ लागले स्वतःच. त्यांचे शिष्य झाले सावनसिंहजी. सावनसिंहजींचे शिष्य झाले मग हे बाबा खेमामलजी, ज्यांनी सच्चा सौदा शिरसा हरियाणात स्थापना केली. शिरसामध्ये सच्चा सौदा, डेरा सच्चा सौदाची. आणि त्यांना पण सावनसिंहजींचा आदेश नव्हता पुढे प्रचार नाम देण्याचा. सावनसिंहजींचा मृत्यू झाला सन 1848 मध्ये, आणि बाबाजी नाव देऊ लागले 1849 मध्ये आणि डेरा स्थापन करून. हे खेमामलजी म्हणजे बलुचिस्तानी शहामस्ताना. ही सगळी आग लागली आहे सारे काही, काहीच नाही. बिनबुडाचे पंथ आहेत, बिनबुडाचे ज्ञान आहे, बिनबुडाचे यांची नामे आहेत. आता पुढे दाखवतो जे दास तुम्हाला दाखवू इच्छित होता. हे बघा, मग बघा, हे सन 18 ऑगस्ट 1889 मध्ये पेन्शन प्राप्त करून, हे तर शिवदयालजींनी, बाबा जयमल सिंहजींनी ब्यास मध्ये आपला हा सत्संग सुरू केला. मग बघा, 29 डिसेंबर 1903 बाबा जयमल सिंहजी महाराज यांनी शरीर सोडलं. आपल्या जाण्याच्या जवळजवळ 6 महिने आधी त्यांनी त्यांच्या प्रमुख शिष्य महाराज सावनसिंहजींना आपला उत्तराधिकारी बनवले. उत्तराधिकारी बनवले बाबा सावनसिंहजींना सन 1903 मध्ये, शरीर सोडण्याच्या 6 महिने आधी. मग बघा, हजूर महाराज सावनसिंहजींचा जन्म 20 जुलै 1858 मध्ये गाव जाटान जिल्हा लुधियाना मध्ये झाला. ठीक आहे. मग लिहिले आहे की हजूर ने बाबाजी महाराजांकडून 15 ऑक्टोबर 1894 मध्ये नामदान प्राप्त केले. सावनसिंहजींनी 1894 मध्ये त्यांच्या बाबा जयमल सिंहजींकडून नाम प्राप्त केले. हजूर महाराजजींनी 45 वर्षांपर्यंत पंजाब तसेच देशाच्या अन्य भागात सत्संग आणि नामाचा प्रचार केला. डेरा त्यांच्या वेळी एका कॉलनीच्या रूपात विकसित होऊ लागला. त्यांनी 1.25 लाखाहून अधिक जीवांना नाम दिले. म्हणजे 45 वर्षात सावनसिंहजींनी केवळ 1.25 लाख माणसे जोडली. त्यानंतर तर हे पुरासारखे आपोआप आले, एकमेकांचे पाहून येतात लोक. आणि या दासाने आपल्याच वेळी लाखो किती लाख तुमच्या समक्ष आहेत, आणि सगळ्यांपेक्षा वेगळं ज्ञान, सगळ्यांच्या विरोधात ज्ञान, जनतेचा विरोध, या नकली संतांचा विरोध. परंतु तरी आम्ही सफल झालो, कारण की आम्ही सत्याधारित होतो. आता जनता पण आमच्या बरोबर, आणि भक्त पण आमच्या बरोबर, आणि भगवान तर आमच्या बरोबर होतेच होते. होते.
त्यांनी 1,25,000 पेक्षा अधिक जीवांना नाम दिले। त्यांच्या वेळी अमेरिका आदी ठिकाणी गेले। हजूर महाराज सावन सिंहजींनी 20 मार्च 1948 एका रजिस्टर्ड मृत्यूपत्राद्वारे सरदार बहादूर जगत सिंहजींना आपला उत्तर अधिकारी नियुक्त केले आणि 2 एप्रिल 1948 निजधामाला गेले। आता बघा, 2 एप्रिल 1948 सावन सिंहजींचा मृत्यू झाला, ठीक आहे। आता दाखवतो थोडी झळक डेरा सच्चा सौदा शिरसाची। हे आहे एक पुस्तक, सद्गुरु के परमार्थी करिश्मों के वृत्तांत, पहिला भाग पहिला। आणि कोण त्याचे संग्रह करता? पूज्य हजूर महाराज श्री गुरमीत सिंहजी, डेरा सच्चा सौदा शिरसा हरियाणा, जे वर्तमानात गादीवर विराजमान आहेत, जे बसले आहेत यावर ते आहेत। याचे रायटर पहिला भाग सद्गुरुचे हे आहेत गुरमीत सिंहजी। सद्गुरु के परमार्थी करिश्मों के वृत्तांत पुस्तकाचे नाव आहे। हे जरासे हे आहेत श्री खेमामल सिंहजी, परम संत शाह मस्तानाजी पण यांना म्हणतात, परम संत शाह मस्तानाजी। परम पूज्य बेपरवाह मस्तानाजींच्या पावन जीवनाची झळक। परम संत बेपरवाह मस्तानाजी गाव कोटडा, तहसील गंधेय, रियासत कुलेत बलोचिस्तानचे राहणारे होते। त्यांच्या वडिलांचे नाव पूज्य श्री पल्ला पिल्लामलजी होते, जे की त्यांच्या गावाचे शहाजी शेठजी होते। त्यांच्या पूज्य आईचे नाव पूज्य तुळसाबाईजी होते। विक्रम संवत 1848 कार्तिक पौर्णिमेला कुळाचे मालक प्रभू परमात्म्याने बेपरवाह मस्तानाजींच्या रूपात पूज्य पिता श्री पिल्लामल जींच्या घरी जन्म घेतला। म्हणजे सन 1891 यांचा जन्म झाला, ठीक आहे। आता आपण येऊया आता 25 पृष्ठावर बघा। हे आपण पाहिले आहे, हे वाचले आपण 24व्या पृष्ठावर। हे 24व्या पृष्ठावर होते, हे 24व्या पृष्ठावर आपण वाचले। आता बघूया 25व्या पृष्ठावर। हे 25व पृष्ठ आहे। पूज्य बेपरवाह मस्तानाजींचे पहिले नाव खेमामलजी होते, परंतु परम पूजनीय बाबा सावन सिंहजी महाराज त्यांना मस्ताना शाह म्हणत होते। त्यांच्या वडिलांचे हलवाईचे दुकान होते। सव्वीस पृष्ठावर लिहिले आहे, पहिले साधू संतांकडे गेले, तिथे काही नाही मिळाले, शेवटी ते हजूर महाराज बाबा सावन सिंहजींच्याकडे ब्यास पंजाबला पोहोचले। तिथे पोहोचताच त्यांना मनाचा संतोष आणि आत्मिक शांतीचा अनुभव झाला। आता ते सद्गुरू बाबा पूज्य बाबाजींचे दर्शन केले आणि सत्संग ऐकला आणि त्यांचे पूर्ण समाधान झाले। पूज्य बाबाजी पूर्ण सद्गुरू आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांच्याकडून नाम शब्दाचे दान प्राप्त केले। नाम दानच्या बरोबरच हजूर बाबाजींनी त्यांना अनंत कमाई प्रदान केली। आता इथे बघा, आता याच्यानंतर काय झाले? आता तुम्हाला दाखवले होते की हे आहे पुस्तक सार वचन वार्तिक राधास्वामी। यात काय लिहिले आहे हे बघा, याच्या पृष्ठ नंबर 7 आता तुम्हाला वाचून दाखवतो। पृष्ठ नंबर 7 यात काय लिहिले आहे की बाबा सावन सिंहजी, हजूर सावन सिंहजी
हजूर सावन सिंह जी ने 20 मार्च 1948 मध्ये एका रजिस्टर्ड मृत्यूपत्र द्वारे सरदार बहादूर जगत सिंह जींना आपला विश्वासपात्र उत्तराधिकारी नियुक्त केले. 20 मार्च 1948 आणि 2 एप्रिल 1948 निजधामाला गेले. आता याने काय सिद्ध झाले की 20 मार्च 1948 यांनी आपला उत्तराधिकारी सरदार जगत सिंहला बनवले आणि कोणाला नाम देण्याचा आदेश नाही दिला. यामुळे खिन्न होऊन, कारण की दोघे होते ते अजून जे स्वतःला उत्तराधिकारी मानत होते, एकतर हे खेमा मलजी बलुचिस्तानी शाह मस्ताना आणि एक कृपाल सिंह, ते पण सावंत सिंहजींचे शिष्य होते, या दोघांना बायपास केले. जगत सिंहजींना यांनी नामदान करण्याची आज्ञा दिली आणि आपला उत्तराधिकारी बनवले. हे दोघे खिन्न होऊन तिथून आले. 1948 मध्ये याने तर सच्चा सौदा शिरसा मध्ये डेरा बनवला आणि कृपाल सिंहने दिल्लीत आपले बस्तान बसवले. मनमुखी दोघे. आता प्रमाण देतो बघा. 20 मार्च 1948 मध्ये जगत सिंहांना त्याने देऊन टाकले. त्यानंतर यांनी 48 मध्ये एप्रिल मध्ये येऊन आणि इथे डेरा बनवला. 1949 मध्ये मग नाम देऊ लागले. सावंत सिंहजी मरण पावले, त्यांचा मृत्यू झाला 2 एप्रिल 1948. बघा, आता हे ठेवून दिले आम्ही सार वचन वार्तिक. आता आपण परत आलो आहोत सद्गुरु के परमार्थी करिश्म ओंके वृत्तांत नावाच्या पुस्तकाकडे. हे बघा, आता यात आम्ही तुम्हाला दाखवतो 33 पृष्ठावर इथे लिहिले आहे की डेरा सच्चा सौदा दरबाराचा पाया बेपरवाह मस्तानाजींनी 2 एप्रिल 1948 आपल्या पवित्र करकमलांच्या द्वारे कच्च्या विटांनी ठेवला. 2 एप्रिल 1948 बाबा सावंत सिंहजींचा मृत्यू व्हायचा आहे आणि 20 मार्चला त्यांनी जगत सिंहजींना उत्तराधिकारी बनवले. मग ते पळून गेले तिथून. आता नामदान केव्हा देऊ लागले? सावंत सिंहजींच्या मृत्यूच्या 1 वर्षानंतर. 1949 ते पण संगतने म्हटले की नामदान द्यायला लागा, तेव्हा द्यायला लागले, स्वतःच गुरु बनले. बघा, आता 27 वे पृष्ठ, ते 33 वर वाचले आपण, आता 27 वर. बेपरवाह मस्तानाजींनी संगतच्या परत परत विनंती करण्याने आणि बाबा सावंत सिंहजींच्या हुकमावरून एप्रिल 1949 मध्ये नामदान देणे सुरू केले. यांची अक्कल बघा. जर बाबा जयमल सिंहजींनी नाम देण्याची आज्ञा दिली असती तर 48 मध्ये सुरू करायला हवे होते. त्यांनी तर यांना म्हटले पण नाही. जेव्हा हे पाहिले की आपला नंबर येणारच नाही तर तिथून पळून गेले आणि ते पण संगतच्या प्रार्थना करण्यानंतर. आणि मग हे नाम देऊ लागले. संगत कोणती होती? सावंत सिंहजींचीच जी संगत होती, जे तिथले ते यांच्या मागे लागले. त्यांनी मग ते नाम दुसऱ्यांना ते नाम मग देऊ लागले. हे आहे कहे की ईंट कहीं का रोडा अरियो राधा स्वामी एक पंच जोड्या. हे तर शेंडाना बुडका. आता हे दाखवू इच्छितो दास. आता हे तर तुम्हाला माहीत पडले की कृपाल सिंह मिशन दिल्ली कृपाल सिंह मधूनच आले ठाकूर सिंह, ज्याने नाही माहिती किती दुनिया खराब केली. आणि इकडे हे बलुचिस्तानी शहा मस्तानापासून हे चालूच आहे. इथे करोडो जीवांचा यांनी बट्ट्यावर करून ठेवला. त्यातूनच जगमालवाली इथे इथे एक गंगुआ गाव आहे, तिथे हे मस्ताने मस्तुनी आहेत. सगळे एकाच विहिरीचे ते पाणी आहे. आणि आग्र्याहून आले आहेत हे बाबा जय गुरुदेव बाबा, जे तुलसीदासजी त्यांचेच, म्हणजे शिवदयालजींच्याच ब्रांचेस आहेत सगळ्या. आता आम्ही शिवदयालजींचाच इतिहास सांगतो. त्यांच्याकडे काय ज्ञान होते, अंडरस्टूड होईल यांच्याकडे काय आहे, इतके पर्याप्त आहे. बघा, राधास्वामी हे पुस्तक आहे, सार बचन राधास्वामी वार्तिक. आणि हे तुम्हाला दाखवले होते. कुठून छापले आहे? हे इथून छापले आहे. हे इथून छापले आहे. प्रकाशक आहे जगदीशचंद्र सेठी, सेक्रेटरी राधास्वामी ब्यास,
सत्संग ब्यास डेरा बाबा जयमल सिंह इथून आणि हे इथून छापले आहे. आता हे आपण वाचत वाचत इथे आलो होतो. ही तर यांची सगळी हिस्ट्री ऐकवली दासाने. पुढे अजून पण खूप गोष्टी आहेत, कारण की आपल्याला फक्त आपल्या हिताचे घ्यायचे आहे. आता हे बघा, हे आहे जसे सुरुवातीला तुम्ही ही वाचलेच भूमिकेमध्ये, ही भूमिका आहे सार वचन राधा स्वामी वार्तिक हजूर स्वामीजींचे. सार वचन राधा स्वामी वार्तिक हजूर स्वामीजी महाराजांच्या वचनांचा संग्रह आहे. हे वचन सत्संगी तसेच अन्य चर्चांच्या सत्संगात तसेच अन्य चर्चांच्या दरम्यान सत्संगींनी नोट केले होते. स्वामीजी महाराजांच्या शरीर सोडल्यानंतर काही वर्षांनी याचा संग्रह करून पुस्तक रूपात छापले गेले. सन 1902 मध्ये बाबा जयमल सिंहजी महाराजांनी सार वचन राधास्वामी वार्तिकला पहिल्यांदा गुरुमुखी लिपीत छापले आणि त्याचेच हे हिंदी रूपांतरण आमच्याकडे आहे. हे हजूरजी कोण होते? स्वामी महाराजांचे शुभनाम शेठ शिवदयाल सिंहजी होते, ज्यातून राधास्वामी पंथ चालला आहे. सन 1818 मध्ये यांचा जन्म झाला. सन 1878 मध्ये 61 वर्षांचे 60 वर्ष वयात यांचा मृत्यू झाला होता. आता आपण येऊया त्याच्याच पृष्ठ 13 वर. जे यांच्या विचारांचा संग्रह सत्संग करत होते ते सत्संगींनी नोट केले होते, तो संग्रह आहे. वचन नंबर 1, राधास्वामी दयाल की दया, राधास्वामी सत्संग खुलासा उपदेश हजूर स्वामी राधास्वामी साहिब का. या शिवदयालजींना मग राधास्वामी म्हणू लागले. राधास्वामी का म्हणू लागले? त्यांच्या पत्नीचे नाव होते नारायणी देवी. त्यांचा छोटा भाऊ होता शेठ प्रताप सिंह. तो आपल्या भावाला तर कृष्णाचा अवतार मानत होता आणि आपल्या वहिनीला राधा मानत होता. तर राधास्वामी जसे उमास्वामी उमा पार्वती, तिचा पती शंकर भगवान, तर उमास्वामी जिथे शब्द लिहिला असेल अंडरस्टूड असते की शंकरजींना संबोधित केले जात आहे. तर यांनी नारायणी नारायणीच्या ऐवजी प्रेमाने राधा म्हणू लागले आपल्या वहिनीला. आणि राधाचा स्वामी हा शिवदयाल. तर राधास्वामी राधास्वामी, आता हा शिवदयाल शिवदयाल म्हणा हवं तर राधास्वामी म्हणा. आणि ताराचंद आहे ना, जो दिनोद दिनोदमध्ये ताराचंद दिनोदमध्ये भिवानीत बनवून ठेवलंय त्याने, तो तर त्याचा सार शब्दच राधास्वामी, म्हणजे शिवदयालच सार शब्द आहे याचा. अरे काय गजब आहे, फुटले यांचे भाग्य. आता बघा, राधास्वामी म्हणजे शिवदयाल की दया, राधास्वामी सहाय, शिवदयाल सहाय, शिवदयाल बनला भूत, ते पण दाखवीन तुम्हाला. खुलासा उपदेश हजूर राधास्वामी साहेबांचे हे वचन आहे. शिवदयालजींनी जे सत्संग ऐकवले होते ते हे जगत नाशवान आहे, हे विश्व पण नाशवान आहे. इथे बघा, फक्त काम इतकेच आहे की इन्सान आपल्या इन्सान म्हणजे मनुष्य आपलं स्वरूप म्हणजे रूह आत्म्याला त्याचा खजिना आणि निकास म्हणजे जिथून तो आला होता म्हणजे मुक्काम सतनाम, हा सतनामाला स्थान म्हणत आहे. मुक्काम म्हणजे स्थान, सतनामाला स्थान म्हणत आहे. आणि राधास्वामीला पण सतनाम स्थान सांगत आहे, राधास्वामीकडे पोहोचवणारे. एक ना एक भक्त हे राधास्वामीवाले सत्संग करत होते एका जागी, पुढे त्यांचे परिचर करतात सत्संग, तर काय सांगत होता? कबीर साहेबांचा एक शब्द आहे, करणे नो दीदार मेल में प्यारा, त्यात सारे सांगून ठेवले आहे. अगमलोक अलख सतलोक अलखलोक अगमलोक आणि अनामी लोक, चार बस इतकेच सांगितलेत. ते काय सांगत आहेत की तिथे पंजाबीमध्ये बोलत होता की सतलोक सचखंड सतलोक हा पहिला लोक. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? गोपाल टिकाराम वाघ. आपण कुठून आलात? रनाडे नंदुरबार, जिल्हा नंदुरबार, हल्ली मुक्काम नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? मी गाडी चालवतो, ड्रायव्हर आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली?
2013 मध्ये। तत्पूर्वी आपण काय भक्ती साधना करत होतात? आम्ही अंधश्रद्धा नावाची एक भक्ती करत होतो। बकरे मारायचो, गोंधळ करायचो आणि गोंधळ घालायचो, हे आमचा कार्यक्रम नेहमीच चालू होता। जसं गोंधळाची तारीख धरायची आणि गावांना लोकांना आमंत्रण द्यायचे, 4 बकरे मारायचे, 2 बोकडे मारायचे, असे करून आम्ही ते भक्ती करत होतो। आणि खंडेराव भगवंताला आम्ही देव मानून, इष्ट देव मानून चालत होतो। संत रामपालजी महाराजांच्या शरणा आपण कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये जायचं एक मोठं कारण आहे, गावामध्ये राजकारणी वाद आणि किरकोळ नातेवाईकांच्या वादमुळे मी एक रिक्षा यापे रिक्षा चालत होतो आणि त्यामुळे गावामध्ये भरपूर वाद झाले राजकारणामुळे, आणि मी त्या राजकारण्या वादामुळे सर्व नातेवाईक आणि गावातले लोक वाईट झाले। वाईट झाल्यानंतर मी एक भजनकर्त्याची बरोबर संगत करून घेतली। भजनकर्त्याची संगत केल्यानंतर मी त्याच्याबरोबर नियमित भजनासाठी रात्री गाडी घेऊन जायचो आणि त्या टायमाला ते भजनाची सुरुवात नेहमी करायचे। ते त्या टायमाला मला ते भजन म्हणायची मला आवड लागल्यानंतर मला ते गांजा प्यायचे, बिडे प्यायचे, ते पण मला सवय लागली। पण ज्या टायमाला ते गांजा भांग प्यायचे आणि ते म्हणायचे गांजा भांग मत पिना दोसो मती गुंग हो जाती है, मग त्या टायमाला मला लक्षात आलं की मती गुंग होते आणि हेच भजन म्हणताय, हेच भजन म्हणताय आणि मती गुंग होते। त्या टायमाला मी विचार केला की हे सर्वांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही आहे म्हणून हे भजन म्हणताय। पण मी असे बरेच दिवस त्यांच्याबरोबर माझा कार्यक्रम चालू राहिला, कारण की मी नातेवाईकाशी आणि गावात लोकांचे वाईटपण असल्यामुळे मी कोणाची संगत करायचो नाही आणि त्याची संगत केल्यानंतर मला गांज्याची सवय लागली। रात्रंदिवस मी गांज्याच्या धूनमध्ये राहायचो, दाढी वाढून किंवा जंगलामध्ये फिरायचो, कुठे हे देव ते देव देवाजवळ जाऊन प्रार्थना करायचं, हे भगवंता मला आत्ताच भेटून जाय, तू आत्ताच भेटून जाय, असं नेहमी करत राहायचो। पण असं केल्यानंतर बरेच दिवस झाल्यानंतर मी त्यांच्याबरोबर फिरता भजन असं म्हणाले की गुरु बिना मार्ग कोण बतावे, सहज संकार रस पिले, गुरु ज्ञान अभ्रम पार आहे, साधू संत को पार खायले। त्यावेळेस माझं लक्षात आलं की यांच्यापाशी कुठलाही प्रकारचं ज्ञान नाही आहे आणि हे भजन म्हणून लोकांना स्वतःही मूर्ख बनवत आहे, कारण की ते पहिले अगोदर बोलले होते की गांजा भांग मत पिना दोसो मती गुंग हो जातीये, पण तेच लोक गांजा भांग प्यायचे, मला पण त्यांनी सवय लावली, तर मी त्यांची ज्या टायमाला त्यांची सवय सोडली मी, म्हणून मी डायरेक्ट सत्संगाचा प्रभाव माझ्यावर पडो म्हणून मी टी व्ही समोर येऊन रोज सत्संगमध्ये संत पाहायला लागलो की हा संत तो संत, त्याचं सत्संग आहे, कोण कबीरपंथी कोण काय, सर्वांचे मी सत्संग ऐकता रात्री 12 वाजता मी रामपालजी महाराज यांचं सत्संग चालू होतं टी व्हीवर, ते रामपालजी महाराज यांचं सत्संग चालू होतं रात्री 12 वाजता। ज्या टायमाला मी तिथं डोकं टेकलं त्या सत्संग बघितला, त्यावेळेस विद्यापीठचे कुलगुरू यांची मुलाखत चालू होती। त्या मुलाखत ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हे कुलगुरू विद्यापीठचे कुलगुरू असल्यावर सुद्धा हे रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये आहेत, तर माझ्यासारखा जीवाची काय लायकी आहे, मी पण आजपासून मी गुरु मानून घेतो। कारण की मला सर्व लोक ते गांजाच्या धूनमध्ये राहायचो, ते सर्व लोक मला येडे म्हणायचे, हाला वेडा वेडा वेडा, माझ्या बाईला पण माहिती पडून गेलं होतं की हा वेडा झालेला आहे। आता वेडा झाल्यामुळे मी त्या वेडाचा गांजाच्या नशामध्ये मी रात्री ती माझी नशा दूर झाली, मी अचानक रामपालजी महाराज हे टी व्हीवर आले आणि तिथं डोकं टेकलं आणि म्हणालो की आजपासून तुम्हीच गुरु आहे। मी असं म्हटल्यानंतर माझ्या बाईने रात्री ते झोपेतून पाहून घेतलं, पाहिल्यानंतर तिने सांगितलं की आता तुला लोक येडं म्हणत होते, पण मी आतापर्यंत मी ऐकलं, पण आता मला समजून गेले की तू रात्री आता टी व्हीजवळ डोकं टेकायला लागला तर तू नक्कीच वेडा झाला आहे असं म्हणून तिने मला विचारलं की मला आता तू नको आहे, म्हटलं बाई तू काही कर, मला सोडून दे काही कर, पण मी या संताच्या शरणामध्ये जायचं राहणार नाही, हे माझे गुरु आहे। नाही तू आता वेडा झाला आहे, तिने माझ्याशी मोठं भांडण केलं आणि माझ्याकडून पैसे घेतले आणि तिच्या आईकडे चालली गेली। गेल्यानंतर बाईची केव्हा तरी किती राहते ती 1-15 दिवस राहिल्यानंतर मला तिने फोन केला की तुम्ही मला घ्यायला येऊन जा। मी त्यावेळेस तिला घ्यायला गेलो, तू मला तर बोलवणार नव्हती, मला तर सोडून चालली गेली, तू आले मला कशाला बोलवते, नाही म्हणे मी एक महाराजाकडे ते बघितलं की आपलं आता पुढे चांगलं होणार आहे आणि तुम्ही जे करताय त्याच्यानेच आपलं चांगलं होणार आहे असे त्या महाराजाने सांगितलं। ते त्यावेळेस त्या महाराजाकडे मी पण गेलो, पाचोऱ्या गाव आहे माझे सासरवाडी, तिथं गेलो माझे सासू आणि माझी
माझी घरची पत्नी मला त्याच्याकडे घेऊन गेली. घेऊन गेल्यानंतर मी त्याला दोन्ही हात जोडले की भो हे माझ्या संगे जे घडतं आहे ते सत्यच घडणार आहे का? हा सत्यच घडणार आहे. मी दोन्ही हात ज्या टायमाला जोडले ते त्याने माझे पाय खाले पडून घेतले. त्यावेळेस मला वाटलं की मीच काहीतरी आहे. मला लई मोठा भ्रम झाला की आता मी मोठा देव झालो आहे. मला असं वाटायला लागलं. असं वाटायला लागलं बरेच दिवसपर्यंत. मला असं वाटलं की मी त्याने मग मला थोडी सामग्री दिली की कुठेतरी हे कर ते कर त्या ते अंधश्रद्धाची भक्ती त्याने पण दिली. ते पण करायला लागलो तर बरेच दिवस इकडे फिर तिकडे फिर मंदिरमध्ये जायचो, मस्जिदमध्ये पण जायचो, दरगावर कुठे पण जिथे आलं तिथे जायचं. सैलानी बाबा काय काय मस्जिदमध्ये कुठे बी काही काम असलं कुठे बी देवी देवता पाहण्यासाठी मी चालत राहायचो. पण मला तसा देवी देवता काही बघायला भेटत नाही. पण नेमकं मला सत्संग ही हिंदी असल्यामुळे आणि मी खानदेशमध्ये जन्मलेला असल्यामुळे मला हिंदी आणि मराठी ही दोन्ही प्रकारे चांगले जमत नव्हते. त्याच्याकरता मला काही समजत नव्हतं. अशा टायमाला मला माझ्या बहिणीचा लहान बहिणीचा फोन आला की भाऊ माझ्या गावाला एक भगत आहे आणि तिथं येऊन जा तुला दाखवतोय कारण की त्या भगत सर्व लोकांचे चांगलं करता. चल ठीक आहे मी तुझा सांगते भाऊ तू वेळा झाला आहे आता सर्वे बनता तुझा भाऊ वेळा झाला म्हणून तू आता आमच्याकडे ये. मग मी गेलो त्याच्या गावाला. एक मवाडी म्हणून गाव आहे माझी लहान बहीण राहते. त्या बहिणीच्या गावाला गेल्यानंतर त्या बहिणीने मला त्या भगतकडे घेऊन गेल्यानंतर त्याने घोंगडी पंगडली आणि घोंगडून करायला लागला आणि मला म्हणाला की तुझा बाप मरून गेला आहे आता तुझ्या बापाला बसवावं लागेल. मग म्हणे कसं बसवावं लागेल म्हटलं सांग. म्हणे तो म्हणे आता मूर्ती बनवावं लागेल आणि त्याला बसवावं लागेल. तो मला असं बोलला. मग मी त्याला म्हटलं भाऊ दादा एक काम करा तुमची घोंगडी काढा जरा 2 मिनिटं माझ्याशी बोला तुम्ही. मग ते माझ्याशी बोलायला लागला तर मी त्याला बोललो की दादा मला एक सांगा तुम्ही माझा बाप माझ्या आईशिवाय राहत नव्हता, माझ्याशिवाय राहत नव्हता, माझ्या बहिणीशिवाय राहत नव्हता आणि माझा बाप या दगडात राहील का? मग तो बोलला की हा वेडा नाही आहे हा शाना आहे याला घरी घेऊन जाय तू अति शाना आहे. मग तिथून मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर बरेच दिवसपर्यंत मी तसं हे सत्संग ऐकायचो. सत्संग ऐकता सर्व ज्ञान धीरे धीरे कळायला लागलं. जसं ज्ञान कळायला लागलं पण मार्ग लांब असल्यामुळे हरियाणा प्रांत हे आम्ही कधी बघितलं नाही. नकाशासुद्धा या जीवाने कधी बघितलं नाही तर त्यामुळे आपल्याला काही कळायचं नाही. पण माझी एक बहीण नाशिकला राहत होती. त्या बहिणीने मला फोन केला की भाऊ तू एक काम कर त्या गावामध्ये वादविवाद झालेले आहेत तर तू तिथं काही राहू नको. तू वेळा होऊन गेला असं लोक सांगता पण तू काही वेळा झालेलं नाही आहे. तुला जे काय होत असेल मी तुला इथं चांगले आपल्याकडे भरपूर ब्राह्मण आहे त्यांच्याकडे दाखवते. आणि मी त्याला बोललो की ताई मला काही झालं नाही आहे. मला असं कुठल्याही प्रकारचं काही झालं मी वेळा नाही आहे. मी चांगला माणूस आहे. पण ती म्हणायची नाही भाऊ जे झालं ते आरती बहिणीची मायानुसार मी तिथून सामान भरून नाशिकला येऊन गेलो. नाशिकला आल्यानंतर बरेच दिवस पंचवटीला गेलो. पंचवटीला बी जायचो पुढे अंजनी गडावर हनुमान पायाला जायचो तर त्र्यंबकेश्वरला शंकर भगवंताला पाहायला जायचो. पण तिथं काय मला शंकर भगवान भेटेना कोणीच भेटेना. पण एक दिवशी ज्या टायमाला मी पंचवटीमध्ये आंघोळ केल्यानंतर बाहेर निघालो आणि एक कबीरवाणी नावाचं पुस्तक घेतलं. त्या कबीरवाणी नावाच्या पुस्तकामध्ये लिहिले होते की इस कुंडे में क्या नाता है भाई, इससे पहिले मछली दुर्गण अपनी धोना पाई, तू किस खेत की मुली है मेरा भाई. त्यावेळेस माझे दोन्ही कान उघडून गेले. मला लक्षात आलं की हे पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपलं पाप धुतलं जाणार नाही कारण की मछलीची दुर्गंध या टायमाला धुतली जात नाही तर माझं पाप कसं काय धुतलं जाईल. ज्यावेळेस मला हे समजून आल्यानंतर मी बऱ्याच दिवस या पुस्तकाच्या याच्याकडे फिरलो. लगेच मी SMS केला. मला पुस्तक आलं थोडं वाचल्यानंतर तरी पण मला काही कळायचं नाही. तर एक मावशी होते मावशी म्हणून त्या नाशिकला बांगडीचा व्यवसाय करतात. त्यांच्या दुकानामध्ये या परमात्मा रामपालजी महाराजांचा फोटो लावलेला होता. फोटो लावल्यानंतर मी त्यांच्याकडे जायचो. आता मला ती बाई असल्यामुळे मला शरम पण यायची काय जायचं. पण मी ते विचार न करताना त्या मावशीकडे गेलो. दोन्ही हात जोडले की त्या माईने मला दोन्ही हात जोडले आणि त्या माईनं तिकडनं सत्साहेब केलं. सत्साहेब काय आहे मला आता ते सत्साहेबचं काही माहिती नव्हतं कारण की मी एक नंबरचा नालायक आणि निपत्तर मनुष्य होतो. कारण मला देव काय आहे हे मला कधीच माहिती नव्हतं कारण की आम्ही सर्व जी श्रद्धा भक्ती करत होतो ते सर्व असेच बकरे मारायचे हो कोंबडे मारा पाहुणे पै आले. आणि माझे नातेवाईक आणि सगासाई सर्व यांना कधीच काही गुरुबद्दल कुठलाही प्रकारचं काही माहिती नव्हतं कारण गुरु काय यांना काहीच माहिती नाही. त्याच्यामुळे आम्हाला काहीच माहिती नाही. आमच्याकडे कधी कुठलाही कार्यक्रम झाला तर पहिले दारूनं सुरुवात होती आणि बंद होत असेल तर ते मांस मच्छी दारू दरफळा त्याच्यानेच बंद होत असेल. भांडणीचे कारण कधी दारू दरफळा त्याच्यावरच व्हायचं. त्यावेळेस आम्हाला काही माहिती नाही पडायचं. पण त्या माईला ज्या टायमला हात जोडल्यानंतर त्या सत्साहेब केलं आणि त्या माईनं मला ते त्यांचं दुकान बंद
केलं आणि मला लगेच त्यांच्या घरी घेऊन गेले, मला चहा पाणी केली, म्हणे भाऊ तू नाम कधी घेतलं? नाही माई म्हटलं मी नाम नाही घेतलं आहे पण मी गुरु मानून घेतलं आहे. म्हणे असं कर नाम गुरुने गुरु असं मानता नाही येत भाऊ. म्हणे मग कसं काय करावं लागेल? मग त्या माईने मला सांगेल की भाऊ तुला तुला तिथं जावं लागेल नामदीक्षा घेण्यासाठी. मग मी तिथं नामदीक्षा घेण्यासाठी गेलो. त्या टायमाला माझ्या पत्नीने आणि मी नामदीक्षा 2013 घेतली. सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी पूर्वी भक्तिविधी करत होतात त्यातनं आपल्याला कुठल्याही प्रकारचं असं संतुष्टी मिळत नव्हती, त्या विपरीत आपण व्यसनाधीन झाला होतात, परंतु जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले आणि संत रामपालजी महाराजांच्या ज्या काही अनुयायी होत्या त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, तर आपण बरवला स्थित संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात जाऊन आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल आढळून आला? सर मला तर ज्यावेळेस मी आश्रममध्ये गेलो, आश्रममध्ये जसं ज्यावेळेस गेटमध्ये गेलो तर त्यावेळेसपासून मी नामदीक्षा न घेताना माझ्या शरीरामध्ये जे मोठे आजार होता, एक साईडला बिड्या पिऊन पिऊन माझं बिडी आणि सिगरेट पिऊन ही इकडची साईड सर्वी खराब होऊन गेली होती. ते मला तिथलं दुःख नुसतं आश्रमच्या गेटमध्ये घुसलो आणि तिथं गेल्यानंतरच माझं दुःख ऑटोमॅटिक चाललं गेलं. त्यानंतर मी नामदीक्षा घ्यायला गेलो, आंघोळ वगैरे केली, नामदीक्षा घेतली. घेतल्यानंतर गुरुजींचा आशीर्वाद घेतला. गुरुजींचा जसा आशीर्वाद घेतला तर सर्व जे काही माझे विकार होते ते सर्व तिथंच निघून गेले. माझ्या जे लढाई भानगडीचे जे उपात करायचो किंवा सर्व विकार होते मला नको त्या भानगडी मी नियमित करत राहायचो, तर त्या सर्व भानगडी माझ्या तिथेच निघून गेल्या. आणि ज्यावेळे आश्रममध्ये मी ज्या टायमाला व्यवस्था बघितली तर मी चक्क राहून घेतलं की मी ही कुठेतरी बघितली, पण माझ्या स्वप्नात बी कधी बघितलं नाही होती, पण अशी स्थिती तिथं मी पाहिली. पाहिल्यानंतर मी चकित होऊन गेलो. मी माझ्या घरच्या बाईला सांगितलं, म्हणतो बाई तू पण नामदीक्षा घेऊन टाक, कारण की इथं परमात्मा स्वतः स्वयं आलेले आहेत आणि रामपालजी महाराज स्वतःच परमेश्वर आहेत हे तुला मी सांगतोय, तू माझं ऐकून घे. नाही मग इथे नियम लय कठीण आहे, मी आता हे काही करणार नाही, पण तिला मी सांगून थकलो आणि पण तिला मी सोडून दिलो, कारण की ही बळजबरीची भक्ती नाही आहे. म्हणून मला असं कळलं होतं की बळजबरीची भक्ती नाही आहे, म्हणून मी तिला काही सांगितलं नाही. पण हे रात्रभर झोपली आणि झोपली एक माई तिला भेटली की म्हणे बाई तू इथं कशासाठी आली, तू नामदीक्षा घेतली का? म्हणे नाही. म्हणे का बरं? म्हणे नाही माझ्या घरचा माणसाने असं केलं आहे म्हणे की तो 2-3 महिन्यापासून असं कोणाशी बोलत नाही, तो भगवंताचंच हे करत राहतो, मला पण काही बोलत नाही, घरात लढाई भानगडे होत होते ते पण होत नाही, आता काहीच करत नाही, आणि असा देव कायम परमात्मा येऊ रामपालजी महाराजच करत राहतो, असं काय झालं आहे? माझा घरचा माणूस वेळा झाला आहे त्याच्याकरता मला घेऊन आला, पण मी काय घेणार नाही. मग तिने असं सांगितल्यानंतर मग त्या आजीने तिला समजवलं की बाई तुझ्या घरच्या माणसाबरोबर तू 20 प्यायला तयार होती तर तुला इथं अमृत प्यायला आणलंय, तू अमृत घोटून पे, असं परमात्माची तिच्यावर दया झाली आणि सकाळी तिने नामदीक्षा घेतली. अशी आम्ही दोघांनी नामदीक्षा घेतली. घेतल्यानंतर घरी आलो तर आमचे 2 मुलं आहे, एक लहान मुलगाला कायम डोक्याला मेंदूची त्याला तकलीफ होती आणि त्याला शरीरामध्ये टायफॉइड मलेरिया ह्या सर्व गोष्टी होत होते. घरी आलो आणि त्याला घरी येताच बरोबर पाहिलं तर त्याला डोक्याला हात लावला तर त्याला ताप लागलेला होता. ताप लागला त्याचं मेडिकल चेक केलं तर त्याला टायफॉइड आणि मलेरिया दोन्ही झालेले होते. पण दोन्ही झाल्यावर आता मला माहिती पडून गेले होते की परमात्माकडे आपण अर्जी कधी लावली किंवा परमात्माकडे आपल्या अर्जी कधी लावली तर परमात्मा नेहमीच सर्वांचे दुःख दूर करता. असे लोकांचे आश्रममध्ये मी अनुभव ऐकले, कारण की मी 5 आश्रममध्येच मुक्कामी होतो, तर मी सर्व लोकांचे एक माणसाचे अनुभव ऐकले. खानदेशमधले, मराठेमध्ये जेवढे काही जगातले जेवढे लोक आले होते त्यांचे अनुभव मी ऐकले. ऐकल्यानंतर मला कळालं की हे परमात्मा स्वयं आहेत, तर परमात्मा काही पण करू शकता, तर हे पोराचा रोग सुद्धा दूर करू शकता. मग त्या टायमाला मी आश्रमाला फोन केला तर आश्रममधून जे आम्हाला परमात्माचे जे चरण अमृत जे भेटलं होतं त्या चरण अमृत त्या आश्रमाकडून आदेश आला की तुम्ही त्याला चरण अमृत द्या. चरण अमृत घेताच बरोबर त्याचा ताप मलेरिया टायफॉइड दुसऱ्या दिवशी चेक केलं तर डायरेक्ट त्याचा सर्व निगेटिव्ह हे आले. तर त्या टायमाला आम्हाला कळून आलं की हे पूर्ण परमात्मा आहेत आणि हेच आपले दुःख दूर करतील. आणि प्रत्येक टायमाला ज्यावेळेस आम्ही फेरीला परमात्माकडे जायचो त्यावेळेस मी एक बहिणीला घेऊन गेलो, तर एक बहिणीने नामदीक्षा घेतली तर तिचा मुलगा थोडा माझी वयाशी वाद करायला लागला की ताई तू हे काय करून घेतलं असं तसं. मग तो माझ्याजवळ आला आणि मला बोलला की मामा मला सांग की तुझा भगवान खरंच सर्व काही देऊ शकतो का? हो माझा भगवान सर्व काही देऊ शकतो. मग त्याला तो म्हणे मला काही पण
कर मन मला सांग, मी मला बी नाम दीक्षा घ्यायची आहे, मला तुझा भगवान मला मला नोकरी देईल का? म्हटलं काय नोकरी काय, सर्वच देतो हा भगवान, पण तुला अंदरतून श्रद्धा असेल तर तुले, कारण की कबीर साहेब म्हणतात मै तो हू विश्वास मे, ते त्या विश्वासामध्ये तो भगवंत आहे. आणि ज्याने त्याने पहिल्या दिवशी नाम पहिलं पंत्र मंत्र घेतल्या, घेतल्यानंतर त्याला सतनाम प्राप्त झाला, आणि सतनाम प्राप्त झालाच बरोबर ज्या टायमाला गुरुजींचा त्याच्या डोक्यावर आशीर्वाद पडता तो बाहेर आला, तर त्याच्या भावाने त्याला फोन केला की भाऊ तुझे ते मुंबई हायकोर्टाला जे तू ॲप्लिकेशन केलं होतं तर तुझं ते तर तुझा नंबर लागलेला आहे, तू आता घरी ये. तर त्यावेळेस त्याला ती नोकरी लागली. त्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीचे कोर्टात केस चालू होती, त्यांना कमी कमी सजाच होणार होती असा अशी केस चालू होती, कारण की सुनवाई जडाली होती, जी केस चालू होती. पण माझ्या परमात्माला मी मनातल्या मनात अर्दास लावली की भगवंता माझ्या बहिणीला कधी काही सजा वगैरे झाली तर मी या भक्तीतून तुटून जाईल असं मला वाटत होतं. त्यावेळेस 15 दिवसात डायरेक्ट परमात्माने त्यांना निर्दोष केलं आणि त्यांचं परिवारसुद्धा परमात्माच्या शरणामध्ये गेले. आणि आमच्याकडे ज्या टायमाला नाशिकमध्ये आलो त्या टायमाला आमच्याकडे सायकल पण नव्हती. आजच्या स्थितीमध्ये आमच्याकडे सायकल काय, आमच्या घरी मोटरसायकल तर आहेच, पण फोर व्हीलरसुद्धा लावलं आहे. पण आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो अशा ठिकाणी राहत होतो की लोक म्हणायचे हे काय तू इथं राहतो, दुसरीकडे कर तसं कर, पण परमात्माने आम्हाला स्वतःचं वन रूम किचन हे घर स्वतःचं दिलं. आणि आज आम्ही भक्ती करून परमात्माची रामपालजी महाराज यांची भक्ती करून आमचं जीवन एकदम सुख समाधानाने जगत आहोत. सर जसं तुम्ही सांगत होता की पूर्वी जी आपण भक्ती करत होतात तर त्या भक्तीच्या साधनेमुळे सगळे गावाकडचे लोक आपल्याला वेडा म्हणून संबोधित करत होते, मग मला असं विचारायचं की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले तर त्यानंतर आपल्या व्यवहारामध्ये काही बदल झाला का? माझ्या व्यवहारामध्ये असा बदल झाला की मला ज्ञान आलं. ज्ञान आल्यानंतर आमच्या गावामध्ये जो पुढारी माणूस होता तो पुढारी माणूस म्हणाला हे काय ज्ञान सांगतो लोकांना, हे काय अज्ञान आहे. म्हटलं अज्ञान कोण आहे हे तू मला समजून मी आता सांगतो म्हटलं. ते त्या टायमाला मला परमात्माने अशी रामपालजी महाराज यांनी अशी बुद्धी दिली की तुम्ही अज्ञान आहेत का मी अज्ञान आहे, याच्यासाठी तंबाखूची जी पुडी आहे तुमच्या खिशामध्ये त्या तंबाखूच्या पुडीवर पस्त लिहिलेले हे खाणे से जानलिवा बिमारी हो सकती आहे. तर तुम्ही जानलिवा बिमारी हो सकती आहे ती ही वस्तू तुम्ही खाताय, म्हणजे मग तुम्ही अज्ञाने का मी अज्ञाने, ह्याच्यावर त्यांनी सुद्धा मानून घेतलं की खरोखर तुमच्या रामपालजी महाराजचं ज्ञान एक नंबर आहे. कारण की त्यांना माहिती पडून गेलं की हे ज्ञान आहे, कारण की लोकांना गुरुजी सर्व प्रमाण दाखवता. जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वी जी आपण भक्तिविधी करत होतात त्यातनं आपल्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव किंवा लाभ प्राप्त झाला नाही, परंतु संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले आणि आज आपण एक सुखी समाधानी आयुष्य जगत आहेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या इतर भाविकांना काय संदेश द्याल? मी सर्वांना जे TV समोर जे भक्त लोक आहेत त्यांना मी प्रार्थना करतो की तुम्ही संत रामपालजी महाराज यांचं ज्ञान समजून घ्या आणि संत रामपालजी महाराजच्या शरणामध्ये या. जर कोणा साधकाला असं वाटत असेल की आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारावी तर तो साधक किंवा तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तसं भरपूर TV वर संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन चालू आहे. त्या TV वर प्रवचन ऐकल्यानंतर एक पट्टी चालते, त्याच्यावर नंबर येता, त्या नंबरवर फोन करायचं. कारण की आता परमात्माच्या कृपेने जिल्हास्तरावर नामदान स्थल खुललेलं आहे, तर प्रत्येकाला त्याचा लाभ घेता येईल. या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती शुल्क आकारला जातो? इथं 1 रुपयासुद्धा लागत नाही, काहीच लागत नाही इथं. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951, 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.